तर राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातर्फे बिहार निवडणुकीत काही जबाबदारी दिली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बिहार निवडणूक प्रभारी म्हणून पक्षातर्फे जबाबदारी दिली जाण्याची त्यांना शक्यता आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमित जोशी. अमित, राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षातर्फे बिहार निवडणुकीमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपमध्ये ही प्रथा आहे की ज्या राज्यात निवडणूक असते त्या राज्यामध्ये देशातील इतर राज्यातील पक्षाचे प्रतिनिधी हे निवडणूक प्रचाराकरता त्या ठिकाणी हजेरी लावतात किंवा त्यांना तिथे वेगवेगळी जबाबदारी दिली जाते. आणि आपल्याला माहिती आहे की बिहार हे अर्थातच भाजपसाठी एक महत्वाचं राज्य आहे. जनता दल युनायटेड, नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड बरोबर त्यांची जरी युती असली तरी या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जागा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणारे आणि म्हणून भाजप पूर्ण ताकद या निवडणुकीसाठी लावणार आहे. आणि म्हणूनच देशातील प्रमुख नेत्यांना या निवडणुकीमध्ये जबाबदारी दिली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीमध्ये पक्षातर्फे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली जाण्याची शक्यता याबाबतची अधिकृत घोषणा अजूनही झाली नाहीये. असं असलं तरी एक प्रमुख जबाबदारी निश्चितच फडणवीस यांच्याकडे सोपवली जाणार आहे कारण त्यांचं हिंदीवर सुद्धा चांगलं प्रभुत्व असल्यामुळे आणि संघटन कौशल्य त्यांचं चांगलं असल्याचं अनेकदा दिसून आल्यामुळे अशा प्रकारची एक प्रमुख जबाबदारी राष्ट्रीय पातळीवर फडणवीस यांना दिली जाणार आहे. नक्कीच धन्यवाद अमित तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता देवेंद्र फडणवीस यांना कोणती महत्वाची जबाबदारी भाजपकडून मिळते हेच पाहणं महत्वाचं ठरेल.